नमस्कार फ्रेंड्स मानसी मराठी रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उष्णशाम आणि शरीराला थंडावा देणारा पदार्थ बनवणार आहोत म्हणजेच आज आपण मठ्ठा बनवणार आहोत तुम्ही मठ्याला मसाला ताक पण म्हणू शकता चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया साहित्य पाहू मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत साखर मीठ काळं मीठ एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक कप दही घेतलेलं आहे दह्यापासून आपल्याला ताक बनवायचं आहे मी रवीच्या सह्याने ताक बनवून घेते जर तुम्हाला मिक्सरमध्ये ताक बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर ता तुम्ही ताक घेतलं तरी चालेल मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ताक घट्ट किंवा पातळ घेऊ शकता मी यामध्ये आणखीन पाणी टाकून थोडंसं ताक पातळ करून घेणार आहे मी माठातलं पाणी वापरलेलं आहे हे बघा ताक आपलं तयार झालं आहे आता आपण आता मसाला वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे साखर मीठ मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काळं मीठ एक हिरवी मिरची घेतलेली ही जा जास्त तिखट नाही जर तुमच्याकडे जास्त तिखट असेल तर थोडी कमी करू शकता तुम्ही आलं लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपला मसाला छान असा बारीक होईल हे बघा छान असा आपला मसाला बारीक झाला आहे आता आपण बनवलेल्या ताकामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर छान बघा आपला मठ्ठा तयार झाला आहे थंडगार मठ्ठा तयार आहे मी एका ग्लासामध्ये मठ्ठा काढून घेते खूप छान असा मठ्ठा तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय